जय महाराष्ट्र मित्रांनो, मी हर्षल वर्धने, फिफागिरीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. फुटबॉलचा महासंग्राम फिफा वर्ल्ड कपचा थरार, कोण मारणार जोरदार किक तर कोण होणार फुटबॉलचा किंग. जगभरात फुटबॉल फिवरच्या भित्तम बातमीचा आढावा घेऊयात फिफागिरीतून. तर फिफा गिरीत पहिली बातमी पाहूया त्या मेसीच्या अर्जेंटिनाच्या सामन्याची. फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये लिओनेल मेसीच्या अर्जेंटिनाला क्रोएशियानं धक्का दिला असून ड गटातील महत्वाच्या लढतीमध्ये क्रोएशियानं अर्जेंटिनावर 3-0 मात केल्या. या विजयासह क्रोएशियानं बाद फेरीतील स्थान निश्चित केलं असून अर्जेंटिनाचं आव्हान जवळपास संपुष्टात आलंय. क्रोएशियानं दक्षिण अमेरिकेतील टीमवर मात केल्याची ही पहिलीच वेळ असून क्रोएशियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो कर्णधार लुका मॉड्रिच. फिफा फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये ड गटात गुरुवारी रात्री अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया हे संघ भिडले. पहिल्याच सामन्यात आइसलँड सारख्या छोट्या देशानं बरोबरीत रोखल्यानं अर्जेंटिनासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा होता. अर्जेंटिनाची भिस्त मेसीवर होती. या सामन्यात मेसी फॉर्मात परतले आणि संघाला विजय मिळवून देईल अशी आशा अर्जेंटिनाच्या चाहत्यांना होती. मात्र क्रोएशियानं सर्वोत्तम खेळ करत अर्जेंटिनाच्या मनसुब्यावर पाणी फेरलं. क्रोएशियानं बलाढ्य अर्जेंटिनाला चांगली टक्कर दिली. अर्जेंटिनाच्या आघाडीच्या फळीला क्रोएशियाच्या बचाव फळीनं रोखलं. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघांना एकही गोल करता आला नाही. मध्यंतरानंतर 53 मिनिटाला अर्जेंटिनाच्या गोलकीपर कडून चेंडू पास करताना चूक झाली आणि या संधीच क्रोएशियाच्या रेबिशनं फायदा घेत संघासाठी पहिला गोल मारला. या गोलमुळे सामन्याचं चित्रच बदललं. क्रोएशियाच्या संघाचा आत्मविश्वास वाढला होता तर दुसरीकडे अर्जेंटिनासाठी हा मोठा हादराच होता. या धक्क्यातून त्यांचा संघ शेवटपर्यंत सावरू शकला नाही. मैदानात बाचाबाची होईल की काय अशी परिस्थिती आली होती. यावरून अर्जेंटिनाच्या खेळाडूंची मानसिक स्थिती लक्षात येत होती. 80 मिनिटाला क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉड्रिचनं अप्रतिम गोल मारत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. वर्ल्ड कप मधील हा 51वा गोल होता. यानंतर 91व्या मिनिटाला इवान राक्टिकनं तिसरा गोल मारला आणि अर्जेंटिनावर क्रोएशियानं 3-0 असा ऐतिहासिक विजय मिळवला. अर्जेंटिनाकडे सर्वाधिक वेळ चेंडू होता मात्र त्यांनी फक्त 10 वेळा गोल मारण्याचा प्रयत्न केला तर क्रोएशियानं 15 वेळा प्रयत्न केला. क्रोएशियानं सांघिक कामगिरीच्या जोरावर बलाढ्य अर्जेंटिनावर मात केली. तर फिफा विश्वचषक स्पर्धेत क गटात सामना झाला. ऑस्ट्रेलिया आणि डेन्मार्क या दोन संघांमध्ये झालेला हा सामना बरोबरीत सुटला. आजच्या दिवसात खर तर पहिला सामना असून ऑस्ट्रेलियानं सामन्यात बलाढ्य डेन्मार्कला 1-1 असं बरोबरीत रोखलं. सामन्याची सुरुवात झाल्यापासून डेन्मार्कनं जोरदार आक्रमण करण्यास सुरुवात केली. त्याचं फळ डेन्मार्कला लगेचच मिळालं. डेन्मार्ककडून पूर्वार्धात 7व्या मिनिटाला एरिक्सनं गोल केला. जॉगर्सननं पास केलेल्या फुटबॉलला त्यानं सुंदर पद्धतीनं दिशाही दिली आणि गोल केला. या गोलमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ 1-0 पिछाडीवर पडला. त्याचं काही काळ ऑस्ट्रेलियावर दडपण आल्याचं दिसून आलं. मात्र या दरम्यान सामन्यात 38व्या मिनिटाला ऑस्ट्रेलियाला पेनल्टी किकची संधी मिळाली. या संधीचं सोनं करत जेडी नाकनं संघाला सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधून दिली. त्यांना डेन्मार्कच्या गोलकीपरला सफाईदारपणे चकवत गोल केला. संपूर्ण सामन्यात उत्तरार्धात मात्र दोन्ही संघांना गोल करता आला नाही त्यामुळं या हा सामना 1-1 अशा बरोबरीत सुटला. या सामन्यात डेन्मार्कच्या दोन खेळाडूंना पिवळं कार्ड दाखवण्यात आलं. हा सामना बरोबरीत सुटल्यामुळं ऑस्ट्रेलियाच्या बाद फेरीसाठी पात्र ठरण्याच्या आशा अजूनही जिवंत आहेत. क गटात डेन्मार्क 1 विजय आणि 1 बरोबरी यासह गटात 4 गुणांसह अव्वल